राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अखेरकार संपन्न झाली. लोकसभा निवडणुकीला राज्यात मतदारांचा निरुत्साह दिसून आला होता, पण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसून आलं. बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यातील मतदानाची टक्केवारी 65% आसपास होती. लोकसभा निवडणुकीमध्ये 61.29% मतदान झालं होतं. मुंबईत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 1.5% अधिक मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुंबईत मुस्लिम बहुल भागामध्ये मतदारांनी भरभरून मतदान केल्याचं दिसून येत आहे. मुंबईत भायखळा, कुर्ला, मुंबादेवी, धारावी, अणुशक्तीनगर, मानखुर, शिवाजीनगर, वांद्रे पूर्व, चांदिवली, मालाड पश्चिम, जोगेश्वरी पूर्व हे मतदारसंघ मुस्लिम बहुल मानले जातात. आता या मतदारसंघांमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी झालेल्या मतदानाची टक्केवारी जाणून घेऊ. मुंबादेवीमध्ये 2019 निवडणुकीत 44.1% मतदान झालं होतं, तर यावेळी 46.10% मतदान झालंय. भायखळा मतदारसंघात 2019 50.72%, तर यावेळी 53% इतक्या मतदानाची नोंद झालीय. धारावीमध्येही आकडेवारीत वाढ झाली आहे. 2019 धारावीमध्ये 47.58% मतदान झालं होतं, यावेळी 49.7% मतदानाची नोंद झाली आहे. मानखुर शिवाजीनगरमध्येही यावेळी मतदानात किंचित वाढ झालेली दिसून येते. 2019 इथं 47.9% मतदान झालं होतं, तर यावेळी 47.46% मतदान झालंय. कुर्ला मतदारसंघात 2019 44.92% मतदानाची नोंद झाली होती, यावेळी 49.57% मतदान झालंय. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात तर यावेळी भरभरून मतदान झालंय, कारण 2019 इथे 52.83% मतदान झालं होतं, तर यावेळी 59.15% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. आता चांदिवली, वांद्रे पूर्व आणि मालाड पश्चिम या 3 मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये गेल्या वेळीच्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाल्याचं दिसून येतंय. किती? तर वांद्रे पूर्वमध्ये 2019 50.36% मतदान झालं होतं, तर यावेळी 49.51% मतदान झालंय. चांदिवलीमध्ये 2019 51.76%, तर यावेळी 47.5% मतदान झालंय. मालाड पश्चिममध्ये 2019 52.72% आणि यंदा 48.66% इतकं मतदान झालंय. त्यामुळे चांदिवली, मालाड पश्चिम आणि वांद्रे पूर्व हे 3 मतदारसंघ वगळता इतर 6 मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये यावेळी जास्त मतदान झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे या वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागांमध्ये मतदानाने अनेक मतदारसंघांचा निकाल फिरवला होता. आता विधानसभेतही असंच चित्र पाहायला मिळणार की काय, अशा चर्चांना उधाण आलंय. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.